ग्रीन चिकन राईस तयार आहे. खूप सोप्पा, सुटसुटीत आणि शिवाय टेस्टी. नमस्कार, मी अपर्णा, अपर्णाज फूड जर्नीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तुमच्यासाठी खास एक नॉनव्हेजची रेसिपी घेऊन आलेली आहे, चिकन ग्रीन राईस. खूप सुंदर, झटपट होणारा आणि अगदी आपल्या घरातल्या साहित्यांपासून होणारा. माझं नेहमीचं जे आहे ब्रीद की घरातलं जे साहित्य आहे त्यातच मॅक्सिमम पण टेस्टी असं झालं पाहिजे, असं आपण पाहूयात ग्रीन चिकन राईस. त्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे त्याचे सगळे डिटेल्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. लसूण घेतलेत एक 7-8 पाकळ्या, आलं घेतलंय बोटभर साधारण आहे, त्याचे छोटे तुकडे केले. कढीपत्ता फोडणीला न देता मी हे वाटणात घालणार आहे आणि वाटलेला कढीपत्ता खूप छान लागतो. मिरच्या घेणार आहे एक, मी आणलेली ही मिरची बऱ्यापैकी तिखट आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजाने तिखटपणाच्यासाठी मिरच्या कमी जास्त करू शकता. मी एक 4-5 मिरच्या घेते त्याच्यात. ओलं खोबरं मी एक वाटीभर घेतलं आहे ते घालते. कोथिंबीर, आता ग्रीन राईस आहे म्हणल्यानंतर त्याला कोथिंबीरीचा जर हिरवापणा नाही आला तर काय उपयोग ना. हे सगळं थोडंसं पाणी घालून आपण वाटून घेणार आहोत. हे बघा, हे छानपैकी मस्त बारीक वाटून झालेलं आहे. तेल टाकते मी साधारण, तेल चांगलं तापलं की हा गरम मसाला टाकायचा आहे. गरम मसाला टाकला की कांदा टाकायचा. कांदा छान परतून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत. हा पण राईस असा असेल की त्याला खूप काही सोपस्कार करायला लागत नाहीत आणि अक्षरशः अर्ध्या तासात तुमचं नॉनव्हेज सारखी डिश सुद्धा बनवून होते. एक टिप सांगते, जेव्हा चिकन तुम्ही बाजारातून आणता तेव्हा स्वच्छ धुवून ठेवता ना, तर तेव्हा धुवून ठेवल्यानंतर थोड्या वेळ त्याला जास्त म्हणजे एक जर वेळ असेल तर 15-20 मिनटं चांगलं भरपूर मीठ लावून ठेवायचं आणि मग नंतर करताना पुन्हा ते व्यवस्थित धुवून घ्यायचं मीठ लावून. म्हणजे जनरली मी फिशच्या वेळेस पण सांगते की फिशला पण जर मीठ लावलं तर ते आजपर्यंत मुरतं, तसंच चिकनला सुद्धा आधी जर तुम्ही मीठ लावून ठेवलं तर ते छान मॅरिनेट होतं मिठामध्ये आणि आजपर्यंत ते जाऊन त्याची चव छान लागते, आयनी लागत नाही. आता त्याच्यात हे आपण सगळं वाटण टाकणार आहोत. खडा मसाला टाकल्यामुळं तुम्हाला परत गरम मसाला टाकायची आवश्यकता नाही आहे, कारण ओरिजिनल ही जी खोबऱ्याची आणि आलं लसूण किंवा मिरचीची जी टेस्ट आहे ना ती सुद्धा एक वेगळी लागते, त्यामुळे तुम्हाला ती वेगळा परत गरम मसाला खूप टाकायची गरज नाही. मी फक्त धनेजिरे पूड टाकणार आहे. एक तर त्याचा रंग पण तो छान राहतो, मग चवीला मीठ टाकते. भाताचा आणि चिकनचा अंदाज घेऊन मीठ टाकायला पाहिजे. थोडीशी एक जस्ट वाफ घेण्यासाठी म्हणून मी झाकून ठेवते, कारण ते उडतं सगळं नाही तर. ही छान आता ह्याला मसाल्याला पण वाफ आलेली आहे, चांगला परतून पण झालेला आहे. आता चिकन टाकते त्याच्यात. चिकन मी स्वच्छ परत तुम्हाला म्हणलं मगाशी तसं की छान मीठ लावून मॅरिनेट करून ठेवलं होतं आणि मग ते मी परत धुवून घेतलेलं आहे. आत्तापर्यंत मी नॉनव्हेजच्या बऱ्याच रेसिपीज माझ्या चॅनलवर दाखवलेल्या आहेत. प्लीज तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन त्या व्ह्यू करा, लाईक करा, शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझे चॅनल सबस्क्राईब करा. आता हे पण छान परतलेलं आहे. मी आता तांदूळ टाकते त्याच्यात. तांदूळ भिजवल्याचा एक फायदा होतो की ह्याचं जे पाणी सुटतं ना त्याच्यातच तो तांदूळ मस्त शिजतो, त्याला वेगळं खूप पाणी किंवा काही टाकायची गरज लागत नाही. हे मिक्सरचं जे भांडं धुणार आहे मी तेच पाणी परत फक्त टाकते, बाकी जास्त पाण्याची गरज नाही आहे. एवढं पाणी खूप होणार आहे याच्यासाठी, जास्त पाणी लागणार नाही. आता मी
कुकरची शिट्टी येण्यासाठी झाकण लावून ठेवली. चला आता आपला कुकर झालेला आहे. मी म्हणलं ना तेवढ्याशा पाण्यात मस्त भात शिजवून होतो, काहीही करायची गरज नाही. चिकन पण एकदम मस्त शिजलेलं असतं. ग्रीन चिकन राईस तयार आहे. तर अशा रीतीने आपला हा ग्रीन चिकन राईस अगदी मस्तपैकी तयार आहे. नक्की करून बघा. माझी अगदी खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडणार आहे. पण आवडला तर प्लीज शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा. आणि ते वरचं बेल आयकॉन मात्र दाबायला विसरू नका. थँक्यू.